अध्यक्ष महोदय, हल्लीचा जमाना हा कैसा पहाना, अहो हल्लीचा जमाना हा कैसा पहाना, हम स्वतःलाच जोतो समजतो शहाणा। हल्लीचा जमाना हा कैसा पहाना, हम स्वतःलाच जोतो समजतो शहाणा, इन्क्लूडिंग मी। अलीकडं गीत ऐकावी जावा जावांची, अलीकडं रीत ऐकावी जावा जावांची, अन लढाई लावती आपसात भावा भावांची। काय महिला हसल्या माय मौला, इकडे का पण आहे, पण हे तुमच्या घरचंच नाही, सगळ्या घरचं रडगान आहे। पण हे घडतं कशामुळं आणि कोणामुळं घडतं माहिती आहे का तुम्हाला? ना ये सुहागन है, ना ये सुहागन है, ना ये कुंवारी है, अरे ना ये सुहागन है, ना ये कुंवारी है, शक्ल इसकी बड़ी प्यारी है, नाम है इस बेहया का दौलत, आज तुम्हारी तो कल हमारी है। मराठीतच जर सांगायचं झालं तर, घडे सर्व काही या पैशाच्या पायी, घडे सर्व काही या पैशाच्या पायी, पैशासाठी खाऊ भावाला खाई, पैशानं कहर केला दुनियेच्या बाजारी, अनुविकतात देव धर्म हे पैशाचे पुजारी। पैशाला मिळे गीतान पैशाला पुराण, कोणाला हवा पैसा म्हणून विकती इमान, मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोहळा पिके कुणी, आणि पैशाच्या साठी पोटचा गोळा पिके कुणी, कुणी कुत्राईला विकतो बाजारी, तर कुणी भाऊ बहिणीची खातोय कमाई, व खडे सर्व काही या पैशाच्या पायी, पैशा पुढं भल्या भल्यांनी लाज सांडली, कैकांनी आभूची उघड विक्रीच मांडली, आणि मग पैशाचा या जगात ऐसा खेळ देखिला, आणि पैशाचा लोभी बाप इथं विकतो लेखिला। समजे ना मला काय सांगू ऐशा पतीला, पैशासाठी जो विकतो सौभाग्यवतीला, पैशासाठी झाली आंधळी दुनिया सारी, कळे ना कुणाला भलाई बुराई, आणि मग खडे सर्व काही बरोबर आहे। जे तर पैशाच्या मागे लागले, पण तुम्ही तसे नाही असं मला वाटत, हात का तसे पैशाच्या मागे पळणार नाही, चांगली गोष्ट, घरी भांडत भेटत तर नाही ना कसलं, गुण्यागोविंदाने नांदताना बघा प्रताप सिंग दादा काय म्हणतात, भीमामुळं माणूस माणसात आला, बोला खरं आहे का नाही, भीमामुळं माणूस माणसात आला, बोला खरं आहे का नाही, गोंड पिंपरी वाले खरं आहे का नाही, तुमचा आवाज आहे का, खुर्चीवर बसून झोपलेत काय, खरं आहे का नाही, बाबासाहेबांच्या पुण्याने तुम्ही सन्मानाचं जीवन जगताय, एक ही माय माऊली अशी नाही की जिच्या अंगावर ती 2000 खालची साडी असेल, सगळी पुण्याही बाबासाहेबांची, नाव घ्यायला लागायचं नाही, खरं आहे का नाही, सगळ्यांच्या सगळ्यांचा आवाज पाहिजे, सगळ्यांचा पाहिजे, बाल्कनीवाले तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शक्य, खरं हा आहे का नाही,
मामलो मानुस मानसतला बोला थोड़ा हाय कर इंसान को इंसान की जगह पर बिठा दिया और सदियों के भेदभाव को हल में मिटा दिया। अरे हमें तो उन्हें याद करने की फुर्सत नहीं, हमें तो उन्हें याद करने की फुर्सत नहीं जिसने हमारे वास्ते ये तन मन लुटा दिया, ये तन मन लुटा दिया। Something.